नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मस्त आहात ना? परत एकदा आले तुमच्या भेटीला नवीन विषय घेऊन. तर आजचा विषय असा आहे की ट्रॅक्टर अनुदान योजना. तुम्ही 2-3 दिवसापूर्वी पाहिला असेल की लोकमतचा एक सोहळा झाला आणि त्या सोहळ्यामध्ये एकनाथ साहेब व देवेंद्र फडणवीस साहेब दोघे सोबत होते आणि त्यांचा एक चर्चेचा विषय होता की ट्रॅक्टर अनुदान योजना. तर आज त्या योजनेबद्दलच आपण बोलणार आहोत आणि त्या योजनेची सगळी माहिती आपण जाणून घेणार आहोत. तर या योजनेची संपूर्ण माहिती तुम्हाला मिळण्यासाठी हा व्हिडिओ नक्कीच तुम्ही शेवटपर्यंत बघा. नक्कीच माझी तुमची गॅरंटी आहे की तुम्हाला हा व्हिडिओ जर तुम्ही पाहिलात तर ट्रॅक्टर अनुदान योजनेचा कसा फायदा घ्यावा याची सगळी माहिती तुम्हाला भेटेल. तर प्लीज हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. तर मित्रो, कसं आहे की आजपर्यंत आपण पारंपरिक शेती करत आलो, बैलगाड्यांनी शेतीची नांगरणी केली. तर आता तो जमाना राहिला नाही. आता जवळपास बैल या जनावराची जागा ट्रॅक्टरने घेतलेली आहे. जवळपास सगळीच कामं ट्रॅक्टरने चालतात, पेरणी, नांगरणी, त्यांना रोटर, खूप सारी कामं ट्रॅक्टर करतो आणि अगदी कमी पैशात ती कामं होऊन जातात. आणि जर क्षेत्र आपलं खूप मोठं असेल तर त्यासाठी बैलांना न करता ट्रॅक्टरनं करणं हेच आपल्याला परवडतं. तर आपण आज या व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती जाणून घेणार आहोत की आपण ट्रॅक्टर घेण्यासाठी गव्हर्नमेंटकडून कसे अनुदान घेऊ शकतो. तर मित्रांनो, कोणते शेतकरी यासाठी अर्ज करू शकतात? तर मित्रांनो, पहिली अट आहे की अर्ज करणारा शेतकरी हा महाराष्ट्र राज्याचा असावा. सेकंड, त्याने याच्या अगोदर कधीच कोणत्याही ट्रॅक्टर अनुदानासाठी अप्लाय नसेल केलेलं असावं. तिसरा आहे की त्या शेतकऱ्याच्या नावावर जमीन असावी. चौथा आहे की अर्जदार व्यक्ती जो आहे तो कोणत्याही सरकारी नोकरीमध्ये कामाला नसावा. आणि पाचवा आहे की त्यांनी आजपर्यंत कधीच आयकर भरलेला नसावा. ह्या जर तुम्ही सर्व कंडिशन सॅटिस्फाईड करत असाल तर नक्कीच तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता. तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात? तर मित्रांनो, सुरुवातीला मेन म्हणजे आधार कार्ड, तुमचा 7/12 उतारा, 8 उतारा, उत्पन्नाचा दाखला, जातीचं प्रमाणपत्र, स्वयंघोषणापत्र आणि पूर्वसंमतीपत्र. हे जर डॉक्युमेंट तुमच्याकडे असतील तर नक्कीच तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता आणि या योजनेसाठी अर्ज करू शकता. तर आपण इथून पुढे या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की या अनुदानासाठी आपण कोणत्या व कशाप्रकारे अर्ज करू शकतो. तर अर्ज कसा करायचा, कुठे करायचा हे पूर्ण पाहण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण लास्टपर्यंत बघा. आणि आवडला तर नक्कीच लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आम्ही तुमच्यापर्यंत अशी नवीन नवीन माहिती घेऊन येत जाऊ. चला तर मग मित्रांनो, आपण सुरू करूया कशाप्रकारे अर्ज भरला जातो हे पाहण्यासाठी. तर मित्रांनो, इथूनचा जो पुढचा पूर्ण व्हिडिओ आहे तुम्ही फार लक्ष देऊन बघा, कारण या व्हिडिओमध्ये मी स्टेप वाईज पूरा एक्सप्लेन केलेला आहे की आपण कशाप्रकारे अर्ज भरावा. तर मित्र, आपण पाहणार आहोत की ट्रॅक्टरसाठी आपण कसा अनुदान मिळवू शकतो. तर आपण सध्या आहोत DBTI या वेबसाईटवरती. तर तुम्हाला इथं दिसत आहे की वापरकर्ता ID आणि आधार नंबर. तर यासाठी तुम्हाला वापरकर्ता ID आणि आधार कार्ड मिळवण्यासाठी तुम्हाला सुरुवातीला नवीन अर्जदार नावाने हे जे इथे दिसत आहे तुम्हाला इथे लॉग इन करून घ्यावं लागेल. आणि त्यासाठी तुम्हाला तुमचा एक फोन नंबर व्हेरीफाय करून घ्यावा लागेल. आणि त्यानंतर तुमचं एक अकाउंट बनवून जाईल, जसं आपलं फेसबुकचं वगैरे अकाउंट असतं, सेम त्या टाईपचं अकाउंट तुम्हाला बनवावं लागेल. आणि त्यानंतर ज्यावेळी तुम्हाला तुमचा युजर आय डी व पासवर्ड मिळेल त्यावेळी तुम्हाला इथे यायचं आहे आणि लॉग इन करून घ्यायचं आहे. आणि लॉग इन केल्यानंतर तुम्हाला हे म्हणजे हा कोड वगैरे विचारेल, हे सगळं टाकून घेऊन लॉग इन करायचं. त्यानंतर तुम्हाला असा प्रश्न विचारला जाईल की तुम्ही शेतकरी गटाचे मेंबर आहात किंवा नाही. जर तुम्ही होय असाल तर होयला क्लिक करा, आधीच नसाल तर नाही म्हणा आणि पुढं क्लिक करा. त्यानंतर जर तुम्ही नसाल म्हणला तर तुम्हाला तो आधार कार्ड नंबरविषयी विचारेल, तर तुम्ही होयवरती क्लिक करायचं आणि इथं तुमचा हा जो आधार नंबर आहे हा आधार नंबर टाकून घ्यायचा आणि OTPला क्लिक करून द्यायचा. त्यानंतर तुमचा जो मोबाईल नंबर त्या आधारशी लिंक आहे त्याला एक OTP येईल. आणि तो समजा तुम्ही OTP इथं टाकला तर त्या OTP टाकल्यानंतर तुम्हाला जर ते व्हेरीफाय यशस्वी झालं तर तुम्हाला इथं दिसेल की तुमचा आधार यशस्वीरित्या त्याला लिंक झालेला आहे आणि तुमचं म्हणजे इथलं जे आधार आणि आधार व्हेरिफिकेशन आहे हे व्हेरिफिकेशन झालेलं आहे. आधार व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुम्हाला असा एक सहमती बॉक्स येईल, तुम्ही याला मी सहमत आहे म्हणून क्लिक करायचं आणि नेक्स्ट करायचं. त्यानंतर परत तुम्हाला म्हणजे एकदा लॉगआउट केलं जाईल ऑटोमॅटिकली आणि परत तुम्हाला हा जो डाटा तुम्ही मगाशी भरला होता युजर आय डी वगैरे परत टाकावा लागेल. तो टाकल्यानंतर परत तुम्हाला एकदा लॉग इन करायचं आहे. तुम्ही लॉग इन केल्यानंतर तुम्हाला मग तुमचा प्रोफाईल दाखवेल. सुरुवातीला दिसत आहे की तुम्हाला इथं 0% दिसेल आणि जसं तुम्ही माहिती भराल तसं ते टक्केवारी वाढत जाईल आणि तुमची संपूर्ण माहिती भरल्यानंतर तिथं जवळपास 100% कम्प्लीट होऊन जाईल. तुम्ही ज्यावेळी या पेजवरील माहिती पूर्ण भराल व पेजला स्क्रोल डाऊन कराल तर तुम्हाला ती खालील प्रकारे माहिती विचारली जाईल. तुमची जात, समजा तुम्ही संरक्षण दलाचे मेंबर आहात किंवा नाही, असेल तर हो किंवा नाही यावर तुम्ही क्लिक करायचं. नंतर तुम्हाला बँक खात्याचा तपशील वगैरे विचारला जाईल. तर या सर्व गोष्टी तुम्ही इथं टाकून घ्यायच्या आणि अर्जाला पुढे घेऊन जायचं.
तुम्ही जर सगळी माहिती पूर्णपणे व्यवस्थित भरली तर तुम्हाला असा हा सक्सेसचा संदेश येईल आणि त्यानंतर तुम्हाला नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तो पत्ता विचारेल, तुमचा पत्ता काय, तुमचं राज्य कोणतं, तुमचा जिल्हा कोणता, तुमचा तालुका कोणता, तुमचं गाव कोणतं, तुमचा पिनकोड काय, हे जर सगळं तुम्ही बरोबर टाकलं तर तुम्हाला नेक्स्ट तो विचारेल की हा जो तुमचा पत्ता आहे तो कायमचा आहे किंवा म्हणजे टेम्पररी बेसचा आहे. जर असेल तर तुम्ही हो करायचा, नसेल तर नाही म्हणायचं, आणि जर नाही म्हणल्यानंतर तुम्हाला मग तो जो परमनंट ॲड्रेस आहे तो परत तुम्हाला इथे टाकावा लागेल. ते कम्प्लीट झाल्यानंतर तुम्हाला जी शेतजमिनीचा तपशील आहे तो भरावा लागेल. समजा तुमची शेतजमीन किती गावामध्ये आहे, जर एक असेल तर इथं नाहीला क्लिक करायचं, आणि जर एकपेक्षा जास्त गावामध्ये तुमची जर जमीन असेल तर तुम्ही इथं होला क्लिक करायचं, आणि त्यानुसार तुमच्या परत इथं राज्य, जिल्हा, तालुका, गाव ह्या सगळं खाते नंबर, 712 उतारा, तुमच्या मालकीची जमीन किती आहे, त्याची आकडेवारी म्हणजे हेक्टरमध्ये किती आहे, ह्या सगळ्या आकडेमोड करायचे आणि नेक्स्टला क्लिक करायचं. त्यानंतर तुमचा जमिनीचा तपशील जो आहे तो व्यवस्थितरित्या जतन केला जाईल आणि तुम्हाला असा एक संदेश येईल. त्यानंतर तुम्ही नेक्स्टवरती क्लिक करायचं. त्यानंतर नेक्स्ट आहे पिकांचा तपशील. इथं तुम्ही पाहाल तर तुमचा तालुका कोणता आहे, तुमचं गाव कोणतं आहे आणि तुमचा गट नंबर काय आहे किंवा सिटी सर्वे नंबर काय आहे, हे जर तुम्ही ते टाकलं आणि त्यानंतर तुम्ही म्हणजे तुमच्याकडे कोणती पिके येतात, रब्बी, खरीप, उन्हाळी, तर ती इथं टाकून घ्यायची. इथं तुम्हाला ऑप्शन आहेत, तुम्ही या ऑप्शनवरती ज्यावेळी क्लिक कराल त्यावेळी तुम्हाला नवीन नवीन ऑप्शन भेटतील आणि त्यावरती तुमच्याकडे जे पीक येतं त्या पिकाची तुम्हाला तिथं टिक करायचे आहे. त्यानंतर तुम्ही नेक्स्टवरती क्लिक करायचं. तुम्हाला असा संदेश येईल की तुम्ही पिकाची जी माहिती आहे ती यशस्वीरित्या जोडलेली आहे. त्यानंतर हे सगळं करून झाल्यानंतर परत लास्टला ज्यावेळी तुम्ही पाहाल त्यावेळी तुम्हाला हे असे गव्हर्नमेंटच्या ज्या सध्या स्कीम आहेत, जसं की कृषीची आहे, दुसरी आहे सिंचनची आहे, बी बियाण्यासाठी आहे किंवा फलोत्पादनासाठी आहे, यापैकी तुम्हाला ज्यासाठी अर्ज करायचा आहे त्यावरती क्लिक करायचं. तर आज आपण पाहत आहोत की ट्रॅक्टरसाठी आपण कसा अर्ज करू शकतो, तर आपल्याला कृषी यांत्रिकरण इथं क्लिक करायचं आहे. त्यावर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला ही माहिती विचारली जाईल, मुख्य घटक काय आहे, तपशील काय आहे, ॲज कम्पेअर तुम्हाला म्हणजे ज्या ट्रॅक्टरचं जे स्पेसिफिकेशन आहे ते तुम्ही टाकून द्यायचं इथं आणि नेक्स्टला क्लिक करायचं. नेक्स्टला क्लिक केल्यानंतर तुमचा जो तपशील आहे तो इथं यशस्वीरित्या जोडला जाईल, तुम्हाला असा संदेश येईल टिकचा. त्यानंतर नेक्स्टला क्लिक करायचं. त्यानंतर तुमच्या गावचं जे पण म्हणजे इथं डिटेल्स आहे, तुम्ही जे अर्ज भरला आहे तो तुम्हाला इथं व्यवस्थितरित्या दिसला जाईल आणि त्यानुसार तुम्हाला म्हणजे इथून पुढचा अर्ज भरण्यासाठी तुम्हाला पेमेंट करावं लागेल. त्या अर्जाची पण जी काही फी आहे ती फी द्यावी लागेल आणि तुमचा अर्ज गव्हर्नमेंटच्या पोर्टलला सबमिट होऊन जाईल. आणि ज्यावेळी या अर्जाची सोडत निघेल, ड्रॉ निघेल, त्यावेळी समजा तुमचं जर त्या यादीमध्ये नाव असेल तर तुम्हाला जे म्हणजे गव्हर्नमेंटने नॉर्म ठरवलं त्यानुसार तुम्हाला त्याबद्दल तुम्हाला हे भेटू शकेल, म्हणजे काय म्हणतात ते अनुदान भेटू शकेल आणि त्या अनुदानाचा तुम्ही फायदा घेऊ शकाल. अशा रीतीने असं या वेबसाईटवर तुम्ही भरालात तर तुमचा अर्ज हा यशस्वीरित्या भरला जाईल. मंडळी, ही झाली ट्रॅक्टर अनुदानासाठी अप्लाय करायची माहिती आणि माझ्या अंदाजानुसार मी तुम्हाला पुरेपूर सांगण्याचा प्रयत्न केला आहे. जरी तुम्हाला समजलं नसेल तरी गावडे गोट फार्म या नावाने तुम्ही गुगलवरती सर्च करा, तिथे तुम्हाला माझा कॉन्टॅक्ट नंबर भेटेल आणि तुम्ही मला कॉल करून पूर्ण माहिती व्यवस्थितरित्या विचारू शकता. तर माझ्या शेतकरी बांधवांनो, आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. जर आवडला असेल तर लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.